डोंबिवलीतल्या शोभायात्रेमध्ये मोठ्या संख्येने तरुण तरुणी सहभाग होतात आणि हे सगळे सहभाग होत असताना सकाळी 6 वाजल्यापासून सर्व या शोभायात्रेमध्ये रथयात्रेमध्ये चालत असतात. पण अशातच यातच मध्ये काही थोडा वेळ काढून वेगवेगळ्या ठिकाणी थांबून कधी चहा, कधी कॉफी, कधी लस्सी, कधी मिश्रवरती ताव मारला जातो. आणि हे खासदार श्रीकांतजींनी देखील केलेलं आहे. शोभायात्रेतून मध्येच त्यांना जेव्हा भूक लागली तेव्हा त्यांनी डोंबिवलीतल्या शिवमंदिर रोडवरील प्रसिद्ध अशा मिसळ जे आहे तिथे ताव मारलेला आहे. मिसळ खाता दिसत ते साहेब, तुम्ही मिसळ खाताय इथं का? ही मिसळ तुम्ही खायला का आला तिथे? डोंबिवलीमध्ये गेल्या अनेक वर्षाची संस्कृती या शोभायात्रेची आहे. या शोभायात्रेनिमित्त जे आहे ते दरवर्ष आम्ही या यात्रेमध्ये सहभाग घेत असतो. आणि ह्या यात्रेमध्ये सकाळी 6 वाजल्यापासून जे आहे सगळेच या ठिकाणी सहभागी होतात मोठ्या प्रमाणात. पण मध्ये मध्ये कुठेतरी हॉल्ट घेतात बरेच जण. तसा एक हॉल्ट बघा, सकाळपासून आम्ही याच्यामध्ये सहभागी झालो. भूक पण खूप लागली होती. आमचे राजेश मोरे, दीपेश म्हणाले आता इथे भवानी मिसळमध्ये मिसळ खाऊ. खूप फेमस ही जागा आहे मिसळसाठी. आणि जशी सांस्कृतिक नगरी आहे तशी खवयांसाठी जी आहे या ठिकाणी खूप ऑप्शन्स या ठिकाणी आहेत. त्या ठिकाणी आता थोडा रिलॅक्स. काय काय वेगळं काय वेगळंपण आहे मिसळचं म्हणून तुम्ही त्याला? वेगळं एकदम झणझणीत आहे मिसळ. जशी आपली मामलेदारची आहे ठाण्याची तशी भवानीची मिसळ जी आहे ती या ठिकाणी मला वाटतं त्याच्याबरोबर आपण कम्पेअर त्या ठिकाणी करू शकतो. तर अशी मिसळ आहे सगळ्यांनी. रस्सा ठेवला इथे, रस्सा ठेवला इकडे. तिखट आहे एकदम, त्यात कमी तिखट आहे, एक्स्ट्रा तरीवाला आहे, कमी तरीवाला आहे. ज्याला जे झेपायचं झेपणार ते त्यांनी घ्यायला घेतलं पाहिजे. पण तुम्हाला हा रस्सा द्यायला कोणाला द्याल? तिखट रस्सा कोणाला द्याल? बोललो तिखट रस्सा जो आहे तो सगळ्यांना झेपणार नाही. ज्यांना झेपणार नाही त्यांनी फक्त ताक पिलं पाहिजे. मिसळचा जो आहे तो विषय सगळ्यांनाच विषय. मिसळ जो आहे तो त्या ठिकाणी झेपत नसतो. काही लोकांना सँडविच लागतं, काही लोकांना कोल्ड कॉफी लागते. आम्ही जे आहे ते या ठिकाणी मराठमोळा जे आहे, मिसळ जे आहे, वडापाव असेल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याचा आम्हाला आनंद जो आहे तो आम्हाला त्या ठिकाणी मिळत असतो. बरेचसे कार्यकर्ते तुमच्यासोबत आहेत आणि आम्ही पाहिलं की तुम्ही सकाळी 6 वाजून चालताय. तर एक हा हॉल्ट जो आहे हा दरवेळी तुम्ही घेताय? दरवेळी वेगवेगळ्या ठिकाणी जे आहे, कुठे वडापाव चांगला मिळतो तिकडे वडापाव, कुठे चहा चांगला मिळतो, कुठे मिसळ चांगली मिळते. तर अशा ठिकाणी जे आहे या स्वागत यात्रेच्या निमित्ताने हे सगळं जे आहे हे रिच्युअल्स आहेत, हे परंपरा आहे, ट्रेडिशन आहे, ती गेल्या अनेक वर्षापासून जी आहे ती फॉलो होत आलेली आहे. जशी शोभायात्रेची परंपरा आहे तशी खवयांची देखील परंपरा डोंबिवलीला लाभलेली आहे आणि यातूनच त्यांनी एक राजकीय टोला देखील लगावलेला आहे. पुढे जनरल उमेश गोविलकर, अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, डोंबिवली.